आज आपण पाहणार आहोत वृत्तालेखाशी संबंधित काही गैरसमज आणि एक चूक गैरसमज एक अमितची कमाई चोवीस हजार रुपये आहे तर समीरची कमाई पंधरा हजार रुपये आहे ते आपल्या कमाईचा काही हिस्सा खर्च करतात तर काही हिस्स्याची बचत करतात ज्याचे वर्णन या प्रकारे आहे तुम्ही सांगू शकता का कि दोगान पाई की दोघांपैकी सर्वाधिक पैशाची बचत कोण करतो व्हिडिओ थांबून प्रयत्न करा येथे अमित किती पैसे बचत करतो हे साठ अंशाच्या कोनाने आणि समीर किती पैशाची बचत करतो हे नव्वद अंशाच्या कोनाने दर्शविले गेले आहे काही मुले कोनांची तुलना करून असा विचार करतात की समीर अमितपेक्षा जास्त पैशांची बचत करतो असे समजून ते ऑप्शन दोन असे उत्तर देतात की जे चुकीचे उत्तर आहे ते वृत्तालेखाला संपूर्ण आणि त्याच्या भागांच्या स्वरूपात पाहत नाहीत येथे एकूण कमाई संपूर्ण वर्तुळाने म्हणजे होल सर्कलने दर्शविलेली आहे अशा प्रकारे अमितकडून केल्या जाणाऱ्या बचतीचा दर्शविणारा कोन संपूर्ण वर्तुळाचा साठ अंश भागिले तीनशे साठ अंश बरोबर एक भागिले सहावा भाग आहे कारण वृत्तालेखामध्ये त्रिज्याखंड म्हणजे सेक्टर ऑफ सर्कलचा केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल त्याच्याद्वारे दर्शविलेल्या माहितीच्या प्रमाणात म्हणजे प्रपोर्शनल असतो त्यामुळे येथे आपण म्हणू शकतो की अमितकडून केली जाणारी बचत त्याच्या कमाईचा एक भागिले सहावा भाग आहे म्हणजेच अमितकडून केली जाणारी बचत एक भागिले सहा गुणिले चोवीस हजार रुपये बरोबर चार हजार रुपये आहे याच प्रकारे तुम्ही सांगू शकता का की समीरकडून केली जाणारी बचत किती होईल व्हिडिओ थांबवून शोधा चला आम्ही सांगतो समीरकडून केली जाणारी बचत भागिले समीरची कमाई बरोबर नव्वद अंश भागिले तीनशे साठ अंश बरोबर एक भागिले चार अशा प्रकारे समीरकडून केली जाणारी बचत आहे एक भागिले चार गुणिले पंधरा हजार रुपये बरोबर तीन हजार सातशे पन्नास रुपये तर सांगा दोघांपैकी सर्वाधिक पैशाची बचत कोण करतो एकदम बरोबर दोघांमध्ये अमित सर्वाधिक पैशाची बचत करतो त्यामुळे ऑप्शन एक बरोबर उत्तर आहे गैरसमज दोन मनदीपच्या वर्गात चाळीस विद्यार्थी शिकत आहेत आजारपणामुळे पाच टक्के विद्यार्थी काही दिवस वर्गात येऊ शकले नाही जर आपल्याला उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वृत्तालेखामध्ये दर्शवायची असेल तर तुम्ही सांगू शकता का की वृत्तालेखामध्ये अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्या दाखवणारा वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोण काय होईल काही मुले प्रश्नामध्ये काय माहिती दिली आहे हे समजू शकत नाहीत ते अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या पाच घेतात आणि हे दर्शविण्यासाठी वर्तुळ पाकडीचा केंद्रीय कोण पाच भागिले चाळीस गुणिले तीनशे साठ अंश बरोबर पंचेचाळीस अंश मिळवतात ते विचारलेल्या प्रश्नाचे ऑप्शन दोन असे उत्तर देतात जे की चुकीचे उत्तर आहे येथे आपल्याला अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या टक्क्यांमध्ये दिली आहे पाच टक्केचा अर्थ आहे प्रत्येक शंभर विद्यार्थ्यांमध्ये पाच विद्यार्थी अनुपस्थित आहेत या प्रकारे चाळीस विद्यार्थ्यांपैकी पाच भागिले शंभर गुणिले चाळीस बरोबर दोन विद्यार्थी अनुपस्थित आहेत जर आपण विद्यार्थ्यांची एकूण संख्या चाळीस ही एका संपूर्ण वर्तुळाने दर्शविली तर दोन विद्यार्थ्यांना दर्शविण्यासाठी वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोण होईल दोन भागिले चाळीस गुणिले तीनशे साठ अंश बरोबर अठरा अंश त्यामुळे येथे बरोबर उत्तर ऑप्शन एक आहे आता चला बघूया वृत्तालेख काढताना केली जाणारी एक चूक मुले वृत्तालेख काढत असताना वेगवेगळ्या वर्तुळ पाकळीने काय माहिती दर्शविली जात आहे हे दाखवायला विसरतात या चुकीमुळे त्रिज्याखंड काय दर्शवित आहे हे समजले जाऊ शकत नाही आणि त्यामुळे माहिती मिळवणे अवघड होते त्यामुळे वृत्तलेखाच्या सर्व वर्तुळ पाकळ्यांवर त्यांच्याद्वारे दर्शविली जाणारी माहिती लिहिणे आवश्यक आहे तर आज आपण पाहिले वृत्तलेखाशी संबंधित काही गैरसमज आणि एक चूक